अर्जदारांच्या वतीने जे सबमिशन्स करण्यात आले आणि मुख्यत्वे हेच म्हटलं की बा जरी आतापर्यंत माझ्यावर त्यांच्याविरुद्ध कुठलाही गुन्हा दाखल नाही आहे पण त्यांना भीती वाटते की बा त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक होऊ शकते या कारणासाठी त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांना अर्ज मंजूर करून त्यांना जसं प्रोटेक्शन कोर्टाने द्यावं त्याला सरकार पक्षाच्या वतीने आपण विरोध केला त्याला आपण हेच म्हटलं की जिथे मुळात कुठल्याही प्रकारचा गुन्हाच दाखल झालेला नाही आहे अशा परिस्थितीत संरक्षण कशाचं द्यायचं आणि का द्यायचं महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये की तपासादरम्यानच्या गोष्टी मी जास्ती बोलणार नाही पण तपासादरम्यान अर्जदार तपास यंत्रणेकडे येऊन गेले जर पोलिसांना विकृत मानसिकतेने किंवा दबावाखाली किंवा कुठल्याही एका विचित्र कारणाकरती जर त्यांना अटकच करायची असती तर ती तेव्हाही करता आली असती पण ते तसं काही केलेलं नाही आहे तपास सुरू आहे उद्या गुन्हा दाखल होतो की नाही होत हे देखील अजून स्पष्ट नाही तर अशा परिस्थितीमध्ये विना प्रोटेक्शन का द्यावं अशा कुठलंही प्रयोजन दिसत नाही त्या कारणासाठी त्यांचा अर्ज द्यावा एवढं सबमिशन आम्ही प्रॉसिक्युशनच्या वतीने केलेलं आहे यांच्या आत्महत्या प्रकरणात धारणी पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 211/2021 जो दाखल आहे त्या गुन्ह्याचा तपास योग्य रीतीने सुरू आहे. एंटीसिपेटरी बेल में उनका ऐसा कहना था कि मेरा एप्लीकेशन टेनेबल नहीं है यानी कि दखल योग्य नहीं है क्योंकि हमारे खिलाफ़ अभी गुनाह ही रजिस्टर्ड नहीं हुआ है और न ही हम इनको अभी अरेस्ट करने का मानस बनाए हैं. जब अरेस्ट करेंगे या अरेस्ट करने वाले होंगे या गुनाह रजिस्टर्ड करेंगे जब इन्होंने आना चाहिए इस कोर्ट में अपना एप्लीकेशन लेकर. लेकिन उस पर हमारा कथन ऐसा था कि ये अरेस्ट हमारे को कभी भी कर सकते हैं और गुनाह रजिस्टर के लिए तपास उनकी शुरू है तो कभी भी हम गुनाह रजिस्टर कर सकते हैं हमारे खिलाफ. उस स्थिति में हम अचानक नहीं आ सकते तो तब तक इनको ऐसा बोला जाए कि हमको 7 डेज नोटिस दें गुनाह रजिस्टर करने के पहले या फिर हमारे को अरेस्ट करने के पहले. कोर्ट ने अभी फैसला रिजर्व रखा है थोड़ी देर में होने की संभावना है.